राज्यातली जनता उकाड्यानं प्रचंड त्रासली आहे. मार्च महिन्यातच सूर्यदेव आग ओकू लागलाय. वाढत्या उष्मानं राज्यात एकाचा बळी गेलाय. सन पॉयझनिंगचा धोका देखील वाढलाय. मार्च अखेरीसच पाऱ्यानं 40 पार केल्यानं चिंता वाढली आहे. उष्णतेचा कहर उठला जीवावर. उष्माघातानं घेतला पहिला बळी. सन पॉयझनिंगचाही धोका वाढला. यंदा मार्च महिन्यातच उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय. राज्याच्या बहुतांश भागात पाऱ्यानं 40 पार केली आहे. वाढत्या उष्णतेची मोठी झळ लोकांना सोसावी लागतीय. जळगावात पारा 42 अंशांवर पोहोचला असून उष्माघातानं राज्यातला पहिला बळी घेतलाय. उन्हाचा त्रास असह्य झाल्यानं जितेंद्र माळी या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. जितेंद्र माळी नेहमीप्रमाणे शेतात काम करत होते. दिवसभराच्या कामानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. उपचारासाठी त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. कडक उन्हामुळे सन पॉयझनिंगचाही धोका वाढलाय. सन पॉयझनिंग हे सनबर्नचंच घातक रूप आहे. तुम्ही अधिक वेळ सूर्याच्या अतिनील किरणांच्या संपर्कात राहिल्यास सन पॉयझनिंगचा त्रास होतो. त्वचेवरील गंभीर स्वरूपातील रॅशेस, फोड येणं, डिहायड्रेशन, चक्कर येणं, श्वास घेण्यास त्रास होणं ही सन पॉयझनिंगची लक्षणं आहेत. त्यामुळे उष्माघात आणि सन पॉयझनिंगपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर कडक उन्हात बाहेर पडणं टाळा. सुती आणि सैल कपडे घाला. पाणी भरपूर प्या. छत्री आणि सनग्लासेसचा वापर करा. यंदा मार्चमध्ये उकाड्यानं सारी जनता हैराण झाली आहे. त्यामुळे पुढचे 2 महिने किती गंभीर स्थिती असेल याची कल्पनाच न केलेली बरी. कडक उन्हाचे दुष्परिणाम भोगावे लागू नयेत असं वाटत असेल तर स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.